हॅलो, नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण दिलीप उदाजी सरांच्या तंत्रज्ञानानुसार संत्रा लागवडाचे विशेष माहिती पाहणार आहे. आणि भरपूर मित्रांच्या कमेंट येत असतात, सर याची सविस्तर माहिती द्या संत्रा लागवडीची. तर या व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता की उदाजी सरांचं तंत्र हे सर्व शेतकरी बांधवांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल, त्याच्यासाठी मी फुलानं फुलाची पाकळी या रूपाने मी सरांच्या समवेत त्यांचं तंत्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्या मागचा माझा दुसरा कोणताही हेतू नसून फक्त प्रामाणिक हेतू एवढाच आहे की शेतकरी बांधवांपर्यंत उदाजी सरांचं तंत्र लवकरात लवकर पोहोचावं आणि शेतकरी बांधव आपले सुजलाम सुफलाम व्हावे, एवढाच माझा उद्देश. तर व्हिडिओला वेळ न करता आपण उदाजी सरांचं संत्रा लागवडीचं तंत्र आज आपण पाहणार आहे. आणि आपल्याला संत्रा लागवड करण्याच्या पूर्वी शेतकरी बांधवांना पूर्व मशागत जी आहे ती उन्हाळ्यात खोल नांगरट करून कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. 4-8 किलो व सुपर फॉस्फेट एक बॅग मिश्रण करून एकरी आपल्याला शिंपून घ्यायचे. आणि हराळी, नागरमोथा, कासा, कुंदा या 12 येणाऱ्या तणांच्या मुळ्या काढून घ्याव्यात. आणि चौरस पद्धतीने आखणी करावी. 6x6 मीटरवर 1x1 मीटर आकाराचे खड्डे करून घ्यावे. प्रक्रिया केलेले शेणखत जास्त आपले 22-3 हायपॉवर यांचे मिश्रण करून खड्डे भरून घ्यायचे. आणि 15 ते 20 तारखेपर्यंत कलमांची लागवड करायची. आणि 12 ते 15 दिवसात ह्युमिक जेल 1.5 किलो, कॉम्बो 1250 ग्रॅम व 19-19 हे 4 किलो प्रति एकर ड्रिंचिंग करण्यासाठी वापरायचे. लगेच कलमांना हलक्या हाताने जमिनीचा भाग दाबून बांबूचा आधार द्यावा. आणि डिसेंबरपर्यंत कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते देऊ नये. 40 ते 45 दिवसात ऊर्जा 3 लिटर व त्रिकाल 1 लिटर प्रति एकर खालून सोडावे. लागवड झाल्यानंतर आंतरपिके कांदा, लसूण, मिरची, कोबी, उन्हाळे, भुईमुग, झेंडू यासारखी पिके आपण शेतकरी बांधवांनो 2-3 वर्षापर्यंत आपल्याला घेता येणार आहे. आणि वळण व छाटणी, खुंटावरील जी फूट वेळोवेळी काढत राहावी. जमिनीवरील लोळणाऱ्या फांद्या, वेड्यावाकड्या फांद्या काढून झाड डेरेदार होईल याची आपल्याला दक्षता घ्यायची. वेळोवेळी तणे काढून बाग हे स्वच्छ ठेवायचे आहे. आणि वळण देण्याची कार्य आपल्या पहिल्या 4 वर्षातच करावे लागणार आहे, म्हणजे झाडाला आकार व्यवस्थित बनवेल. आणि छाटणी केल्यानंतर बोर्डो पेस्ट लावणे आवश्यक आहे, म्हणजे मर होणार नाही. ट्रिस्टीचा व ग्रीनिंग व्हायरस मुळकूच यापासून पिकाचे संरक्षण करणे ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण असून असेच सीड्स तसेच सिट्रस, शिला, लीफ मायनर, सिट्रस, कँकर या कीटकांसूनही बागेचे संरक्षण आपल्याला कीटकांपासून आपल्याला बागेचे संरक्षण करायचे आहे. तरतूद करणे म्हणजे गरजेचं आहे. लागवडीपासून पुढील नियोजन मी आपणास मे महिन्याचे सर्व माध्यमातून पुरवणार आहे, त्यामुळे आपण चिंता करू नये, असे उदाजी सरांचं म्हणणं आहे. आणि उदाजी सरांचं संत्रा तंत्र भाग 2 याच्यामध्ये सरांनी पूर्ण याच्यात माहिती दिली आहे. आंबिया बहार आपल्या हवामानात हिवाळ्यात नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात तापमान साधारणपणे 15 ते 16 अंश सेंटीग्रेडच्या जवळपास असते. या तापमानात झाडावर नवीन वाढ होत नसल्याने झाडातील अन्नरस खर्च न होता फांद्यांमध्ये त्यांचा जास्तीत जास्त संचय होत असतो. आणि नैसर्गिक प्रक्रियेमुळे जेव्हा जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये तापमानात वाढ होते तेव्हा झाडावर नवीन पालवे फुले येतात, यालाच आंबिया बहार म्हणतात. साधारणपणे 1 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत ताण देऊन खताची मात्रा DAP 2 बॅग, पोटॅश 1 बॅग, युरिया 1 बॅग, हाय पॉवर 20 किलो व शक्तीगोल 20 किलोचे मिश्रण करून बांगडी पद्धतीने देऊन पाणी सोडावे, म्हणजे ताण सोडावा. 27 ते 28 जानेवारीला पहिली फवारणी ह्युमिक जेल 400 ग्रॅम, चॅलेंजर 80 मिली व निवन 400 मिली 200 लिटर पाण्यात फवारणी. शेणखत वापरायचे असल्यास कुजलेली प्रक्रिया केलेले शेणखत वापरावे. कुठे फुले दिसली की लगेच फवारणी. चमत्कार 80 मिली फ्लॉवर स्ट्रॉंग 400 मिली इमॅक्टिन 120 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांना तुम्हाला उदाजी सरांच्या तंत्रज्ञानातून संत्रा लागवडीविषयी खताविषयी माहिती मिळाली. धन्यवाद.